मनोज जरांगे पाटील आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर असतील. आळंदीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची मिरवणूक सुद्धा काढण्यात येणार आहे. मिरवणुकीनंतर माऊलींचं संध्याकाळी मनोज जरांगे पाटील दर्शन सुद्धा घेतील. 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे. केवळ 4 दिवस उरलेले आहेत. 4 दिवस सरकारला अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. 4 दिवसात सगळे सोयरे संदर्भात अधिसूचना जी काढलेली आहे त्याचं कायद्यात रूपांतर करावं, अन्यथा 10 फेब्रुवारीपासून आपण उपोषणाला बसू, असा इशारा काल पत्रकार परिषदेतून जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे. सचिन, आपण पाहतोय अंतरवली सराटीतून मनोज जरांगे पाटील साधारणतः किती वाजता या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करतील. आज पुण्यभूमी आळंदीमध्ये त्यांचा हा दौरा असणार आहे. तिथं मिरवणूक सुद्धा आहे. काय अपडेट आहे लाघवीजी? आपण पाहताय मनोज जरांगे पुन्हा एकदा आंदोलन असेल, मोर्चा असेल, उपोषण असेल, हे करण्याच्या भूमिकेमध्ये असताना त्यांनी आता महाराष्ट्र दौरा सुरू केलेला आहे. अंतरवली सराटीमध्ये ते पुन्हा एकदा उपोषण सुरू करत आहेत. 10 तारखेपासून उपोषण सुरू होतोय. मात्र उपोषणाच्या आधी ते आता महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. आज ते आळंदीमध्ये असणार आहेत, त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते दादरला जातील, मुंबईला जातील, आणि त्यानंतर पुन्हा अंतरवली सराटीत येत आहेत. 10 तारखेपासून अमरण उपोषणाला त्यांच्या सुरुवात होत आहे. कारण मुंबईला गेल्याच्या नंतर बहुतांशी वेळा प्रश्न हा बऱ्याच जणांनी उपस्थित केलाय की तुम्ही मुंबईला गेलात मात्र तुम्ही काय त्या ठिकाणी मिळवलं किंवा तुम्ही काय प्राप्त केलं, ह्या प्रश्नाचं उत्तर होतच. मात्र मनोज जरांगे वारंवार बोलून दाखवत आहेत की आता जो आहे तो ट्रॅप रचला जातोय. ट्रॅपच्या विरोधामध्ये कुठेतरी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते लढताना पाहायला मिळत आहेत. मी एकटा पडलेलो आहे मात्र माझ्या सोबत समाज आहे. 5-50 जण सोडले तर माझ्या मागे समाज असताना मी कुठेही मागे पडणार नाही, मी पुढे जात आहे. हीच भूमिका जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे. त्यामुळे त्यांनी आता महाराष्ट्र दौरा सुरू केलेला आहे. त्या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला पिंजून काढण्याचा प्रयत्न ते करतातच. मात्र 10 तारखेला ते उपोषण करतात आणि उपोषणाच्या माध्यमातून सरकारला इशारा देत आहेत की तुम्ही ज्या मागण्यांसाठी. सचिन, किती वाजता या दौऱ्याला सुरुवात होईल? सचिन, या दौऱ्याला 12 वाजता सुरुवात होत आहे. अंतरवली सराटी या गावातून मनोज जरांगे पाटील 12 वाजता बाहेर पडतील आणि शिक्रापूर मार्गे आळंदीकडे रवाना होत आहेत. आणि त्यानंतर ते आळंदीमध्ये जातील. त्या ठिकाणी भव्य अशी मिरवणूक होणार आहे. मिरवणूक झाल्याच्या नंतर सभाही होणार आहे. त्यामुळे हा दौरा त्यांचा महत्वाचा आहे. कारण त्याच्यानंतर 10 तारखेला ते उपोषणाला बसणार आहेत. लागवीजी निश्चित. सचिन, धन्यवाद. तुम्ही दिलेल्या ऐकण्याचा सविस्तर माहिती करता तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेत राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.